महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. नमस्कार, माझ्यासोबत आहे यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा. भाऊ, आपलं न्यूज 15 मध्ये स्वागत आहे. माझा पहिला मुद्दा आहे की उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे, याबद्दल आपलं मत काय? अगदी बरोबर आहे. एकीकडे भ्रष्टाचारातून प्रचंड प्रमाणात कमवलेला पैसा घेऊन काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे, परंतु यापूर्वी सुद्धा असा प्रकार अनेक लोकांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांनी त्यांना या ठिकाणी झिडकारलं, नाकारलं. याची अनेक उदाहरणं आपल्याला उमरखेड विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळतील, आणि त्यामुळं मला विश्वास आहे की लोक या धनशक्तीच्या विरुद्ध समोर झुकणार नाही. कारण एखादा नेता, एखादा पदाधिकारी हा पैशाच्या बळावर विकल्या जाऊ शकतो, परंतु सर्वसामान्य जनतेला विकत घेण्याची अवकाश ताकद कुठल्याही व्यक्तीमध्ये नाही आहे. आणि त्यामुळं जनशक्ती ही प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, आणि मला विश्वास आहे की येत्या 23 तारखेला आम्ही गुलाल उधळू. साहेबराव कांबळे हा सुरुवातीपासून ठगसेन आहे. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ग्रामपंचायतला विस्तार अधिकारी म्हणून काम केलं आहे, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, आणि पूर्णतः भ्रष्टाचारानं बरबटलेला हा व्यक्ती आहे, आणि त्यामुळं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. आणि इतकंच नाही तर त्याच्या अनेक डिपार्टमेंटल इन्क्वायऱ्या त्या ठिकाणी प्रलंबित आहे, आणि त्यामुळं निश्चित मला विश्वास आहे की ही जनता ओळखून आहे की हा व्यक्ती. त्याने ठगाची सुरुवात ही आपल्या उमरखेडकरांना सुरुवातीलाच केली. त्याचा आणि बेलखेडचा कुठचाही संबंध नाही. मागच्या 10 पिढ्या आताचा इतिहास काढला तरी बेलखेडचा आणि त्यांचा कुठचाही संबंध नाही. परंतु त्यांनी उमरखेडकरांना मी बेलखेडचा असा बिंबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आजकाल लोक प्रचंड हुशार झालेले आहेत. सर्व गोष्टी मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून तेव्हाच लक्षात येतात, त्यामुळं लोक त्यांना कुठेही स्वीकारणार नाही. 100% लोक त्याला या मतदारसंघात नाकारणार हे अधोरेखित झालेलं आहे. दुसरा मुद्दा, आपण यवतमाळ जिल्हा अध्यक्ष असताना 7 पैकी 5 आमदार भाजपाचे होते, यावेळेस किती येईल? यावेळी महायुतीचे जिल्ह्यातले 7 ला 7 आमदार निवडून येईल असा मला ठाम विश्वास आहे. शेवटचा मुद्दा भाऊ, आपण जनतेमध्ये काय आवाहन करसाल? मी जनतेला एवढंच आवाहन करीन की ही लढाई उमरखेड मतदारसंघाच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य जनतेला विकत घेण्याचा चंग बांधून आलेल्या व्यक्तीला लोकांनी या ठिकाणी नाकारलं पाहिजे. त्याला या ठिकाणाहून जे पार्सल आलेलं आहे ते पार्सल लोकांनी बांधून त्या समृद्धी महामार्गाने त्याला परत पाठवलं पाहिजे. कारण ही व्यक्ती कुठेही लोकांच्या अडीअडचणीत जाणू शकत नाही. या व्यक्तीला हायफाय कल्चरमध्ये राहायची आदत आहे. ही व्यक्ती मुंबई, पुणे, ठाणे अशा मोठमोठ्या ठिकाणी राहते, आणि त्यामुळं त्याला या मतदारसंघाशी काही देणे घेणे नाही. केवळ आपण कमवलेल्या अवैध कमाईच्या मार्गातून कुठंतरी आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून जाता येईल का असा अयशस्वी प्रयत्न ते करत आहे, आणि निश्चित जनता त्यांचा हा प्रयत्न नाकारल्याशिवाय राहणार.